यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड येथे कार्यक्रमासाठी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. दुपारी 3 वाजता त्यांचे नांदेड येथे आगमन झाले. मुख्यमंत्री येण्यापूर्वीच त्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यासह भाजपाचे महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, संजय कोडगे, व्यंकटेश साठे, प्रवीण साले आदी पदाधिकारी विमानतळावर पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांचे विमान उतरताच भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेटीसाठी धाव घेतली, परंतु यावेळी पोलीस अधीक्षक मीना यांनी अडविले. सुरक्षा पास असताना आमची अडवणूक का केली जात आहे असा प्रश्नही हंबर्डे यांनी केला. सुरक्षा पासचे दाखवली, परंतु पोलीस अधीक्षकांनी त्यांना आत सोडले नाही. त्यावेळी आमदार हेमंत पाटील मात्र भेटीसाठी थेट प्रवेश देण्यात आला. त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांचा पारा आणखीनच चढला. बराच वेळ गरमागरमी सुरू होती. तेवढ्या वेळात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसून रवाना झाले होते, परंतु भाजप पदाधिकाऱ्यांची भ्रमनिराशा झाली. नांदेड राजू ओसेकरसह दीपक बावस्कर, ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराज.